नमस्कार मित्रांनो, मी राज सारंग स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपलं चॅनल राज सारंग ब्लॉग्समध्ये। मित्रांनो, सध्या मी आहे कोकणामध्ये आणि आता मी आलो आहे वेंगुर्ले येथील वेंगुर्ला बंदर येथे। चला तर मग या बंदरावर आता थोडी आपण धमाल मस्ती करूयात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे सर्वात व्यस्त बंदर आणि व्यापारी केंद्र होते। वेंगुर्ला हे दक्षिण कोकणातील दाभोळ आणि मोचेमारच्या डोंगरांच्या मध्ये स्थित एक किनारपट्टी आहे। त्याच्या एका बाजूला हिरव्यागार सह्याद्री पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला निळा अरबी समुद्र आहे। वेंगुर्ले बंदर म्हणजे पूर्वीची प्रसिद्ध उतारपेठ होती। स्वातंत्र्यपूर्व काळात वेंगुर्ला ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठी बाजारपेठ होती। व्यापारी खूप दुरून येथे यायचे। येथील वैभवशाली मुंबई बाजार म्हणजे आताचे माणिक चौक दिमाखात प्रचंड व्यापाराची उलाढाल करीत होते। अर्थात या सर्व उलाढालीचे स्रोत होते वेंगुर्ले बंदर। त्यावेळी मच्छीमारी नौका गलबते, पूर्वी त्यांना तारू म्हणत, ती सुव्यवस्थितरित्या वेंगुर्ले बंदरातून ये जा करीत होती। कालांतराने व्यापारी जहाजांची ये जा व त्यानंतरही सुरू असलेली प्रवासी बोट व्यवस्था बंद झाल्याने हे बंदर दुर्लक्षित होत गेले। सद्यस्थितीत मच्छीमारीसाठी या बंदराचा उपयोग सुरू आहे। कोकणातील बंदरे विकसित झाल्यास किनारपट्टी भागाबरोबरच कोकणचाही कायापालट होईल। ज्यावेळी रस्ते नव्हते त्यावेळी वेंगुर्ले बंदरातून बरीच वाहतूक होईल। म्हणूनच साधारणतः 70 ते 80 वर्षापूर्वी वेंगुर्ले बाजार म्हणजे रात्री 1 वाजेपर्यंत चालणारा बाजार होता। परंतु कालांतराने गलबते व त्यानंतर प्रवासी बोट वाहतूक बंद झाली आणि बंदराला उतरती कळा लागली। म्हणूनच त्यावेळचे सुवर्ण दिन पुन्हा केव्हा येतील का याची वाट सर्वजण पाहत आहेत। समुद्र किनारी आल्यावर बर्फाचा गोळा किंवा भेळपुरी खाण्याचा मोह काही आवरत नाही, त्यामुळे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अशा वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचे स्टॉल आपल्याला इथे पाहायला मिळतील। वेंगुर्ले बंदरानजीक सागर बंगला हे एक शासकीय विश्रामगृह आहे। इथून वरून आपल्याला समुद्राचं हे विशाल रूप पाहायला मिळतं। अनेक VIP तसेच नेते मंडळी मीटिंगसाठी किंवा विश्रांतीसाठी या सागर बंगल्यावर येत असतात। समुद्र किनारी आणि उंचावर असल्यामुळे इथे यायला खूपच छान वाटतं। आम्ही आलो तेव्हा मात्र या बंगल्याचं दुरुस्तीचं काम सुरू होतं। इथे बाजूनेच वेंगुर्ले लाईट हाऊसकडे जाण्याचा मार्ग आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, वेंगुर्ले बंदर हे ताज्या मच्छीसाठी प्रसिद्ध आहे। इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ताजे मासे पाहायला मिळतील। ज्यांना ताजे मासे खायची आवड आहे ते लोक इथे येऊन हे ताजे मासे विकत घेऊ शकतात। अशा छोट्या मोठ्या बोटीमधून मच्छीमारी केली जाते आणि हे मासे थेट या वेंगुर्ला बंदरामध्ये विक्रीसाठी नेले जातात। म्हणूनच समुद्रामधून आणलेले हे ताजे ताजे मासे आपल्याला या बंदरामध्ये विकत घेण्यासाठी उपलब्ध असतात।
हे पहा, आत्ताच समुद्रातून आणलेले हे मासे थेट विक्रीसाठी या बंदरावर आता ठेवण्यात येत आहेत। वेंगुर्ले बंदर फिरून झाल्यावर आम्ही या ब्रिजवर आलो। नुकत्याच बांधण्यात आलेला हा सीलिंग सारखा ब्रिज खूपच सुंदर आहे। इथूनच थोड्या अंतरावर सागरेश्वर बीच आहे। आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा सागरेश्वर बीच पाहणार आहोत। वेंगुर्लेमधील हे एक सुंदर ठिकाण वेंगुर्ले बंदर। हल्ली नुकताच हा एक छोटासा सीलिंग यासारखा दिसणारा हा ब्रिज आता इथे बांधलेला आहे। येणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक सुंदर स्पॉट ठरला आहे। वेंगुर्ल्यातील हा एक सुंदर समुद्र किनारा, सध्या सुट्टीचा सीझन असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात अशा समुद्र किनाऱ्यांवरती येत असतात। बच्चे कंपनी पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद घेत आहेत। कोकणामध्ये पाहण्यासारखी अशी अनेक ठिकाणे आहेत, तसेच सुंदर सुंदर मंदिरं देखील आहेत। अशा सुंदर मंदिरांचे बरेचसे व्हिडिओ आपल्या या राज सारंग ब्लॉग्स या चॅनलवरती आहेत। ते व्हिडिओ देखील आपण नक्की पहा, आपल्याला नक्कीच आवडतील। संध्याकाळी कोकणातील अशा समुद्रकिनारी चालण्याची मजा काही वेगळीच आहे। बंदरावर फिरत असताना हे एक सुंदर दृश्य आम्हाला पाहायला मिळालं। मच्छीमारीची ही एक मोठी बोट मच्छीमारीसाठी आता या बंदरातून निघत आहे। या बंदरावर अशा अनेक छोट्या मोठ्या बोटी मच्छीमारीसाठी जात होत्या, तर काही मच्छीमारी करून परतत होत्या। इथे आल्यावर हे दृश्य तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल।
वेंगुर्ले बंदरावरची ही सुंदर दृश्य आपल्या डोळ्यात साठवून आम्ही आता आपल्या घराच्या मार्गाने परत निघालो. आपल्या या कोकण दौऱ्यामध्ये असेच कोकणामधील आपण नवीन नवीन ठिकाणं पाहणार आहोत, त्यासाठी आपला चॅनल राजसारंग ब्लॉग्सला सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.